नमस्कार बालमित्रांनो, बघा मुलांनो, आपल्या कुटुंबामध्ये आपले आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा हे आपल्या कुटुंबात राहत असतात आणि अशा गोड कुटुंबामध्ये आपला त्या ठिकाणी जन्म होतो. आपला जन्म झाल्यानंतर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना त्या ठिकाणी आनंद होतो आणि आपला जन्म झाल्यानंतर आपली संपूर्ण वाढ ही आपली कुटुंबात होत असते. वाढ होत असताना आपले आई वडील त्या ठिकाणी आपले लहानाचे मोठे करतात. लहानाचे मोठे होत असताना आपली ती काळजी घेतात. तसेच कुटुंबामध्ये आपल्याला संपूर्ण संरक्षण आणि सुरक्षितता त्या ठिकाणी आपल्याला मिळते. तसंच आपल्याला दोन टायमाचं अन्न लागतं, अंगावर घालण्यासाठी चांगले चांगले कपडे लागतात, राहण्यासाठी चांगलं घर लागतं. म्हणजे एक प्रकारे आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये राहत असताना आपली जी गरज आहे, अन्न, वस्त्र, निवारा, ही गरजसुद्धा आपली आपल्या कुटुंबात पूर्ण होते. तसेच आपल्या कुटुंबामध्ये जे सदस्य असतात, सर्व सदस्यांना आपल्याविषयी प्रेम असते, आपुलकी असते, जिव्हाळा त्या ठिकाणी निर्माण होतो. तसंच कुटुंबामध्ये राहत असताना आपल्याला एकमेकाविषयी प्रेम आपुलकी असतेच. तसेच एखाद्या प्रसंगी आपल्यावर अडीअडचणीच्या काळात सुखाचे दुःखाचे प्रसंग आपल्यावर त्या ठिकाणी ओढवतात, अशा वेळेस आपलं पूर्ण कुटुंब आपल्या पाठीशी मागे उभं राहतं. तसेच आपलं त्या ठिकाणी एखाद्या वेळेस जर आपण आजारी पडलो तर आपलं पूर्ण कुटुंबाची मानसिक स्थिती त्या ठिकाणी बिघडते आणि मग आपलं कुटुंब आपले त्या ठिकाणी आजारी पडत असताना आपली जी काही असेल काळजी त्या ठिकाणी घेतात आणि ती काळजी घेत असताना आपली देखभालसुद्धा त्या ठिकाणी करतात. अशा कुटुंबामध्ये राहत असताना आपल्याला एक प्रकारचा सर्व कुटुंबामध्ये आपली त्या ठिकाणी गरज पूर्ण होते. तसेच हे झालं एकत्र कुटुंब, म्हणजे साक्षात स्वर्गच म्हणावं लागेल. बघा मित्रांनो, हे झालं आपली कुटुंबामध्ये ही आपली गरज. पण कुटुंबाचे दोन प्रकार पडतात, एक छोटे कुटुंब आणि मोठे कुटुंब. आता छोटे कुटुंब कशाला म्हणतात हे आपण या ठिकाणी पाहतोय. छोटे कुटुंब म्हणजे काय? तर आई, वडील, भाऊ, बहीण याला छोटे कुटुंब म्हणतात. या व्यतिरिक्त आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा, काका, काकू, त्यांची मुले, हे झालं मोठे कुटुंब. याला म्हणतात मोठे कुटुंब.